हॅलो स्टुडंट कसे आहात तुम्ही मजेत ना तर मी जालिंदर कुले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो आज आपण घेणार आहोत ते ट्रिग्नॉमॅट्री किंवा ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन्स तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रिग्नोमॅट्रीचं पूर्ण बेसिकपासून सर्व गोष्टींचं काय करणार आहे एक्सप्लेनेशन देणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन किंवा ट्रिग्नॉमॅट्री बघा सरळ भाषेत सांगतो ट्रिग्नॉमॅट्री हा जो वर्ड आहे हा दोन शब्दांचा बनलेला आहे फर्स्ट इज ट्रायग मीन्स ट्रायंगल आणि दुसरा वर्ड आहे बघा जिओमॅट्री जर जेव्हा तुम्ही या दोघांना कंबाईन करताय तेव्हा आपण म्हणतो त्याला ट्रिग्नॉमॅट्री बघा ट्रायंगल ट्रँगल आपल्याला माहिती आहे का अशी फिगर ज्याला काय असतात थ्री अँगल्स असतात थ्री वर्टायसेस असतात आणि थ्री साईड्स असतात म्हणजे ट्राय बघा नावातच आहे ज्यात तीन अँगल असतील तीन वर्टायसेस असतील आणि थ्री साईड्स असतील तर त्याला आपण म्हणतो ट्रायंगल आणि जिओमॅट्री आपल्याला माहिती आहे तर ट्रिग्नॉमॅट्री काय असते जिओमॅट्री ऑफ द ट्रँगल इज कॉल ट्रिग्नॉमॅट्री पण ट्रिग्नॉमॅट्रीमध्ये कोणताही अँगल कन्सिडर केला जात नाही असा ट्रँगल जो काय असेल नाइंटी डिग्री असेल कुठे एखाद्या ठिकाणी तर म्हणजे कंपल्सरी ट्रिग्नॉमॅट्री आपण अशा ट्रायँगलची शिकतो ज्याला काय म्हणतो आपण राईट अँगल ट्रायंगल आहे तर ज्योमॅट्री ऑफ अ ट्रायंगल पण पर्टिक्युलरली कोणता तर राईट अँगल ट्रँगलचीच आपण ट्रिग्नॉमॅट्रीमध्ये बघतो तर बघा ट्रिग्नॉमॅट्री शिकण्यासाठी आपल्याला ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज खूप महत्त्वाची तर बघा नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज तर बघा ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज काय असतं नाव सांगतो आहे बघा रेशो आहे पण रेशो कुणाचा आहे मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो तर ट्रिग्नॉमॅट्रिक रेशो जनरली दोन टाईपमध्ये येतात बघा फर्स्ट आहे बेसिक ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज आणि सेकंड वन असतं डिरायव्ड ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज बेसिक ट्रिग्नॉमॅट्रिक रेशो तर बेसिक ट्रिग्नॉमॅट्रिक रेशो हे दोन आहेत बघा फर्स्ट बेसिक ट्रिग्नॉमॅट्रिक रेशो आहे साईन आणि सेकंड बेसिक ट्रिग्नॉमॅट्रिक रेशो आहे कोणता तर कोसाई आणि त्यानंतर बघूया डिरायव्ह टिक्नॉमॅट्रिक रेशो तर बघा थर्ड टिक्नॉमेट्रिक रेशो किंवा फर्स्ट डिरायव्ह टिक्नॉमेट्रिक रेशो कोणता आहे तर टँजंट फोर्थ डिरायव्ह आहे को टँजंट फिफ्थ वन आहे बघा सेकंड आणि सिक्स लास्ट वन ज्याला म्हटलं जातं को सेकंड अशी सिक्स ट्रिग्नॉमॅट्रिक रेशिओज आपण बघतो या बाहेरचं कोणतंही ट्रिग्नॉमॅट्री नसतं बरोबर आहे तर बघा आपण हे गिवन ट्रँगल कन्सिडर करू लेटस कन्सिडर अ ट्रँगल ए बी सी बघा असेल ए बी आणि सी जो राईट अँगल असेल बीला तर बघा कोणताही ट्रिग्नॉमॅट्रिक रेशियो तर साईन ए मी कम्प्लीट दाखवत नाही तर ए जर अँगल मी कन्सिडर करतोय तर याला दाखवलं जाईल साईन ऑफ ए याला दाखवलं जाईल को साईन ऑफ एने कॉस ऑफ ए टँजंटच्या ठिकाणी आपण दाखवणार टॅन ऑफ ए इथं म्हणणार कॉट ऑफ ए नंतर सेक ऑफ ए आणि नंतर असेल को सेक ऑफ ए पण एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो जर मी म्हणतोय साईन ऑफ ए तर एक कधी मल्टिप्लिकेशन नसतं साईन इन टू ए हे चुकीचा कन्सेप्ट हे काय असतं तर साईन ऑफ अँगल ए हा काय असतो साईन ऑफ अँगल तर याला म्हणलं जातं साईन ए बऱ्याच इथं काही नसतं म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं नाही तो काय असतो साईन ऑफ अँगल ए म्हणजे साईन टू ए नसतं ते ते काय असतं साईन ऑफ अँगल ए आहे तर चला या रेशो जे आपण बघतोय ट्रिम्नोमॅट्रिक रेशो यांचं थोडंसं डेफिनेशन बघूया तर बघा ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज तर त्यासाठी मी काय करतो आहे लेटस्ट कन्सिडर अ ट्रायंगल ए बी सी राईट अँगल ॲट बी right तर आपण पर्टिक्युलर घेणार कशासाठी टिटासाठी तुम्ही कोणताही कन्सिडर करू शकता अल्फा बीटा गॅमा पण टीटा खूप कॉमन आहे म्हणून बघा फर्स्ट ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज कोणता आहे साईन टीटा बरोबर आहे काय असतो साईन टीटा तर साईन टीटाची थी डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची बघा तर टीटा टिटा समजण्यासाठी बघा हा टिटा आहे बरोबर आहे तर थोडं इंट्रोडक्टरी पार्ट तिटाच्या जो समोरील साई याला म्हणणार आपण अपोजिट साईड ही असेल त्याची ॲडजेसंट साईड आणि हा असेल हायपोटेनियस तर हायपोटेनियसबद्दल एक कॉन्सेप्ट काय असतो हायपोटेनियस तर हायपोटेनियसबद्दल सांगितलं जातं की लॉंगेस्ट साईड ऑफ द ट्रायंगल इज कॉल हायपोटेनियस पण या डेफिनेशनला काही लिमिटेशन येतं बघा जेव्हा या फे फिगरचे काय दिलेले नसेल डायमेन्शन दिलेले नसेल म्हणजे काय ए बी दिलेलं आहे समजा दिलेलं आहे बघा ए बी दिलेलं आहे तुम्हाला फोर बी सी बी सी दिलेलं आहे थ्री तर मग हायपोटेनियस ए सी असतो फाईव्ह मग तुम्ही सांगू शकता ए सी इज द हायपोटेनियस पण ए बी बी सी आणि ए सीचे तुम्हाला डायमेन्शन दिलेले नसेल तर एक सिम्पल डेफिनेशन लक्षात ठेवा हायपोटेनियस काय असतो तर द साईड अपोजिट टू नाईन्टी डिग्री इज कॉल हायपोटेनियस तर 90 डिग्री हा काय असतो लार्जर अँगल असतो तर त्याची साईडसुद्धा काय असेल लॉन्गेस्ट असेल बरोबर आहे तर बघा काय असतो आयपोटेनियस तर साईड अपोजिट टू 90 डिग्री तर बघा सायन टिटा फर्स्ट इग्नोमेट्रिक रेशो तर लक्षात ठेवा तर सायन टिटा काय असतो अपोजिट साईड अपॉन आयपोटेनियस इज कॉल्ड साइन ऑफ अँगल टीटा तर बघा अपोजिट साईड टू टीटा तर ही आहे कोणती बी सी डिवायडेड बाय हायपोटेनियस इज ए सी तर याला म्हणणार आपण साईन टीटा चला सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणता आहे तो कॉस टीटा कॉस टीटाची डेफिनेशन आहे बघा ऍडजन टॉन हायपोटेनियस तर ऍडजन साईड बघा अँगल टीटासाठी कोणती आहे ए बी डिवायडेड बाय हायपोटेनियस इज इज हे झालेले दोन बेसिक टिक्नॉमॅट्रिक रेशोज त्यानंतर आपण फाइंड आउट करूया डिराईव्ह टिक्नॉमॅट्रिक रेशिओ तर कोणता टॅन टीटा डिरायवडे म्हणजे या दोघांवरती डिपेंड असेल बघा तर टॅन टीटा असतो सायन टीटा डिवायडेड बाय कॉस्ट टीटा तर तर बघा साईन टीटा पण कॉस टीटा किंवा टॅन टीटाला म्हणलं जातं अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजंट साईड तर बघा अपोजिट साईड कोणती अपोजिट साईड टू अँगल टीटा इज बी सी डिवायडेड बाय ॲडजंट साईड ॲडजंट साईड कोणती आहे ए बी जर तुम्ही साईन टीटा अपॉन कॉस टीटा करून बघितलं बघा बी सी अपॉन ए सी डिवायडेड बाय ए बी अपॉन ए सी तर ए सी ए सी कॅन्सल होतो तर काय उरतो बघा बी सी अपॉन ए बी बरोबर आहे फोर्थ कॉट ठीटा तर कॉट टीटा हा सुद्धा डिरायव्ह टिग्नोमेट्रिक रेशो जे यालाच म्हणलं जातं इट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा किंवा याला म्हणलं जातं इथं बघा साईन अपॉन कॉस येतं त्याचा रेसिप्रोकल येईल कॉस टीटा अपॉन साईन ठिटा किंवा कॉर्ड तिटालाच म्हणलं जातं ॲडजंट साईड डिवायडेड बाय अपोजिट साईड तर ॲडजसंट साईड आहे बघा ए बी डिवायडेड बाय अपोजिट साईड आहे बी सी हा असेल तुमचा को टँजंट ऑफ थिटा समजतं आहे तर चला किंवा फिफ्स टिक्नॉमेट्रिक रेशिओ ज्याला म्हणलं आपण म्हणलेलं आहे सेक ऑफ थिटा तर सेक टिटा रेसिप्रोकल असतो कशाचा कॉस टीटाचा बरोबर आहे तर सेक्टिटाची डेफिनेशन बघा याच्या एक्झॅक्ट अपोजिट असते हायपोटेनियस डिवायडेड बाय ॲडजेसंट साईड तर हायपोटेनियस बघा हायपोटेनियस एक आहे ए सी आणि ॲडजेसंट साईड आहे कोणती ए बी आणि लास्ट ट्रेग्नोमॅट्रिक रेशोज जो कोणता आहे तो कोसेक टिटा तो कोसेक टिटा असतो वन अपॉन साईन टीटा तर डेफिनेशन बघा याची हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट साईड तायफोडेनियस आहे ए सी अपोजिट साईड आहे बी सी तर हे झालेले तुमचे ट्रिग्नॉमॅट्रिक रेशो या सिक्स ट्रिग्नॉमॅट्रिक वरतीच पूर्ण ट्रिग्नॉमॅट्री डिपेंड असते तर समजता येईल तर चला घेऊया नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ॲट सम स्टँडर्ड अँगल्स सांग घेतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ॲट सम स्टँडर्ड अँगल्स बघा तर याचं लक्षात ठेवण्यासाठी एक जरी तुम्हाला व्हॅल्यू माहीत असेल म्हणजे कोणत्याही एका ट्रिग्नोमॅट्रिक रेशोची व्हॅल्यू जर तुम्हाला नोंद असेल तर त्यावरतून तुम्ही सर्व व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगेल का कशी लक्षात ठेवायची बघा तर फर्स्ट मी घेतो आहे रेशो साईन डिटा ती समजण्यासाठी बघा इथं लिहितोय काय झिरो हा असेल तुमचा वन हा असेल टू असेल थ्री आणि फोर बघा मॅक्झिमम नंबर भेटलेला आहे फोर तर मी काय करणार डिवाईड बाय फोर डिवाईड बाय फोर डिवाईड बाय फोर डिवाईड बाय फोर आणि शेवटी डिवाइडेड बाय फोर नंतर त्याला आपण सॉल्व करणार बघा तर झिरो बाय फोर झिरो असतो वन बाय फोर ॲज इट इज तर याला मी सॉल्व्ह करणार तर हे भेटेल वन बाय टू आणि फोर अपॉन फोर काय असतो तो वन असतो तर बघा यानंतर आपण साईन या ट्रिग्नोमॅट्रिक रेशोची व्हॅल्यू कशी देणार ठेवणार बघा तर झिरो अपॉन फोर तर येईल झिरो त्याचा रूट घ्यायचा बघा तर वनचा स्क्वेअर रूट असेल वन फोरचा रूट असेल टू तर याचे व्हॅल्यू असेल वन बाय टू तर इथं बघा वन बाय टू वनचा स्क्वेअर रूट वन टूचा असेल काय रूट टू तर साईन फॉर्टी फाईव्हची व्हॅल्यू किती असते वन बाय रूट टू बघा इथं असेल रूट थ्रीचा थ्री आणि फोरचा असेल टू तर याची व्हॅल्यू असते रूट थ्री बाय टू आणि वनचा स्क्वेअर रूट असेल वन तर आपल्याला सर्व व्हॅल्यू भेटलेल्या आहे बघा साईन झिरोची व्हॅल्यू झिरो असते साईन थर्टीची व्हॅल्यू वन बाय टू असते साईन फोर्टी फायची व्हॅल्यू वन बाय रूट टू असते साईन सिक्स्टीची व्हॅल्यू रूट थ्री बाय टू असते आणि साईन नाईन्टीची व्हॅल्यू वन असते तर चला पुढे घेऊया नेक्स्ट टिग्नोमॅट्रिक रेशो कोणता येतो तर टिटा बरोबर आहे तर जसं तुम्ही फॉरवर्ड जात होते कॉस्ट टिटाला फक्त रिवर्स लिहिणार तर म्हणजे इथं असेल वन इकडे लिहिणार रूट थ्री बाय टू इकडे असेल वन बाय रूट टू नंतर वन बाय टू आणि लास्टला असेल झिरो हा भेटलेला आहे आपल्याला कॉस्ट टिटा नंतर आपण फाइंड आऊट करणार टॅन टीटा तर टॅन टीटा म्हणजे काय असतं बघा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला टॅन टीटा म्हणजे साईन टीटा अपॉन कॉस्ट टीटा असतो तर बघा झिरो अपॉन वन झिरो डिवाईड बाय एनिथिंग काय असतं झिरो असतं बरोबर आहे तर वन बाय टू डिवायडेड बाय रूट थ्री बाय टू 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 कॅन्सल तर इथं व्हॅल्यू इन बघा वन बाय रूट थ्री तर वन बाय रूट टू डिवायडेड बाय वन बाय रूट टू कॅन्सल तर इथं आन्सर येईल वन तर बघा रूट थ्री बाय टू व डिवायड बाय टू टू कॅन्सल तर इथं असेल रूट थ्री आणि इकडं वन डिवायडेड बाय झिरो तर हे असेल तुमचं काय इन्फिनिटी त्यालाच म्हणलं जातं नॉट डिफाईन काही बुकमध्ये नॉट डिफाईन दिलेलं आहे काही बुकमध्ये इन्फिनिटी दिलेलं आहे सेम मिनिंग असतो बघा तर हे झालं आहे कॉट तर त्यानंतर टॅन तर आपण नेक्स्ट कॉल आउट करणार कॉट टीटा हे फॉरवर्ड होतं बघा रिवर्सली त्या इन्फिनिटी हे असेल रूट थ्री इथं असेल वन इथे असेल वन बाय रूट थ्री आणि इकडं असेल झिरो हे भेटलेलं आहे तुम्हाला कॉट टीटा बरोबर आहे नेक्स्ट नेक्स्टनोमॅट्रिक रेशोज त्याला म्हटलं जातं सेक टीटा सेक टीटा म्हणजे काय असतो तर मी सांगितलेलं आहे हे असतं वन अपॉन कॉस टीटा मीन्स रेसिप्रोकल ऑफ कॉस तर बघा जो कॉस आहे त्याला रिवर्स लिहा म्हणजे वन अपॉन वन हे असेल वन रूट थ्री बाय टू आहे इथं लिहा टू अपॉन रूट थ्री इथं वन अपॉन रूट टू आहे तर रूट टू अपॉन वन लिहिलं काय लिहिणी लिहिलं काय तर इथं असेल टू आणि इथं वन अपॉन झिरो तर वन अपॉन झिरो काय असतं तर इन्फिनिटी असतं बरोबर आहे नंतर आता आपण लास्ट इग्नॉमॅट्रिक रेशिओ ज्याला म्हटलं जातं कोसेक्टिटा तर बघा हे होतं फॉरवर्ड रिवर्स होते आता तुम्हाला भेटेल आन्सर इन्फिनिटी नंतर टू इथं येईल रूट टू इथं टू अपॉन रूट थ्री आणि लास्टला असेल वन हे भेटलेलं आहे तुम्हाला सर्व व्हॅल्यूज तर बघा नंतर काही जर पुढे व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे म्हणजे नाईन्टीपर्यंत दिलेलं आहे तुम्हाला 180 270 180 तर, 180, इता इता वन एटी लक्षात ठेवायचं आहे टू सेवन्टी लक्षात ठेवायचं आहे आणि थ्री सिक्स्टी लक्षात ठेवाय खूप सोपं आहे बघा वन एटी डिग्री तर झिरो आणि वन एटी तर बघा इथं झिरो इथं असेल वन इथं असेल झिरो नंतर मायनस वन परत भेटतो झिरो अल्टरनेट झिरो वन झिरो वन फक्त वन घेताना प्लस मायनस बघा तर इकडे बघा स्कॉससाठी झिरो वन इकडे येईल मायनस वन परत झिरो इथं असेल वन तर बाकी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की झिरो अपॉन वन झिरो डिवायड बाय एनिथिंग हे असतं काय झिरो मायनस वन डिवाइड बाय झिरो इन्फिनिटी परत काय असेल झिरो त्याच्या उलटं घेतलं तर काय भेटतं कॉट म्हणजेच कॉस अपॉन साईन मायनस वन डिवायडेड बाय झिरो तर इथं असेल इन्फिनिटी इथं असेल झिरो आणि इथं परत भेटेल

इन्फिनिटी या सर्व व्हॅल्यू पण या व्हॅल्यू तुमची इच्छा असेल तर लक्षात ठेवा कंपल्सरी नाही आहे कंपल्सरी विचारांना किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते कोणतं नाईंटी डिग्रीपर्यंत आहे तर चला घेऊया नेक्स्ट पॉईंट म्हणजेच ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन्स डिपेंड ऑन दी क्वाड्रंट सिस्टीम क्वाड्रन सिस्टीम बघा एक कॉर्डिनेट ॲक्सिस दाखवला आहे मी एक्स एक्स आणि वाय वाय तर बघा जो इथं असतो याला आपण म्हणतो झिरो डिग्री आणि अँगल ऑलवेज मेजर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन बरोबर आहे अँटी क्लॉकवाईज मेजर होत असेल त्यालाच आपण पॉझिटिव्ह अँगल म्हणतो आणि जर क्लॉकवाईज मेजर केलं तर त्याला म्हणलं जातं निगेटिव्ह अँगल बरोबर आहे तर असतो झिरो डिग्री इथं असतो तुमचा नाइंटी डिग्री त्यालाच म्हणलं जातं पाय बाय टू इकडं असेल बघा वन एटी डिग्री त्याला रॅडियनमध्ये म्हणलं जातं पाय इकडं असेल तुमचा टू सेवन्टी डिग्री किंवा त्याला म्हणलं जातं थ्री पाय बाय टू आणि इथं असेल तुमचा थ्री सिक्स्टी डिग्री मीन्स वन राऊंड कंप्लीट झाल्यावर त्याला म्हणलं जातं टू पाय बरोबर आहे तर झिरो टू नाईन्टी असतो फर्स्ट कॉर्डरन हा असेल तुमचा फस्ट कॉर्डरन हा असेल सेकंड कॉर्डरन हा असेल तुमचा थर्ड कॉर्डरन आणि हा असेल तुमचा फोर्थ क्वार्टर बरोबर आहे तर लक्षात ठेवा याच्यासाठी एक ट्रिक पण सांगेल तुम्हाला फर्स्ट कॉर्डरमध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे साईन कॉस टॅन नंतर कॉट सेक अँड कोसेक ऑल आर पॉझिटिव्ह हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट क्वार्टरनमध्ये ऑल ट्रिग्नोमॅट्रिक रेशिओज आर पॉझिटिव्ह सेकंड कॉर्डरनमध्ये बघा फक्त साइन पॉझिटिव्ह असतो आणि साईन पॉझिटिव्ह असतो त्यामुळे त्याचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह असतो बाकीचे सर्व निगेटिव्ह असतात थर्ड कॉर्डरमध्ये लक्षात ठेवा टॅन पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह असतो बाकीचे सर्व निगेटिव्ह असतात आणि फोर्थ कॉर्डरमध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह असतो ऑल आर रिमेनिंग काय असेल निगेटिव्ह असेल तर त्यासाठी एक ट्रिक सांगतो बघा फर्स्ट कॉर्डरमध्ये ऑल पॉझिटिव्ह सेकंड कॉर्डरमध्ये साईन पॉझिटिव्ह थर्ड कॉर्डरमध्ये टॅन पॉझिटिव्ह आणि फोर्थ क्वार्डरमध्ये कॉस पॉझिटिव्ह तर बघा ए फॉर आपण लक्षात ठेवायचं ऑल नाही तर फिर एक लक्षात ठेवा ऍड फॉर शुगर आणि टी असतो तर टू आणि सी फॉर कॉफी एवढं लक्षात ठेवा ऍड शुगर टू कॉफी ए स्टॅन्ड फॉर ऑल इन फर्स्ट क्वाड्रन सी एस का असेल साईन पॉझिटिव्ह साईन पॉझिटिव्ह असेल तर कोसेक पण पॉझिटिव्ह असेल तर टी म्हणजे टॅन टॅन पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल कॉट पण पॉझिटिव्ह असेल लास्ट कॉपी कॉपीमध्ये असतो सी सी म्हणजे कॉस पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल फोर्थ कॉर्ड्रनमध्ये काय तर सेक पण पॉझिटिव्ह असेल समजते तर यावरती खूप डिपेंड आहे कारण जे ट्रान्सफॉर्मेशन आपण फॉर्म्युले बघतो ते क्वाड्रन सिस्टीमवरतीच डिपेंड असतात रक्षत राहील तर चला नेक्स्ट पॉईंट तोचे का ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले जे खूप गरजेचे आहे कशासाठी जेव्हा आपण प्रिन्सिपल सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन बघतोय तर त्या अगोदर बघूया अलाईड अँगल्स अलाइड अँगल्स म्हणजे काय तर बघा का मी कधी पण काय करतो आहे अलाइड करतो आहे म्हणजे कोणताही टीटा हा स्टँडर्ड अँगलसोबत अलाइड करतोय तर कसं बघा तर समजा मला पाहिजे साईन पाय बाय टू मायनस नाही नाहीतर फिर कॉस पाय बाय टू प्लस डिटा म्हणजे काय पाय बाय सोबत मी काय करतो आहे डिफरन्स करतो आहे किंवा ॲड करतो आहे त्याला मी म्हणणार अलाइड अँगल्स तर त्यानंतर आपण कंबाउंड अँगल्स पण बनणारे पण अगोदर अलाइड अँगल्स समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा अलाईड अँगल्स तर अलाइड अँगल्स समजण्यासाठी आपल्याला कॉर्डरन सिस्टीम बघायची बघा पण जेव्हा गिवन अँगल हा काय असतो फर्स्ट कॉर्डरमध्ये शो करायचा असते म्हणजे फर्स्ट कॉर्डरमध्ये दाखवायचं असेल तर बघा इथं आपल्याला माहिती झिरो आहे हा असतो तुमचा पाय बाय टू हा असतो पाय हा असतो थ्री पाय बाय टू आणि हा असतो टू पाय बरोबर आहे जेव्हा पण गिवन अँगल तो आपल्याला शो करायचा आहे कोणत्या कॉर्डरमध्ये फर्स्ट कॉर्डरमध्ये तर आपण त्याला शो करू शकतो की पाय बाय टूमधून जर काही व्हॅल्यू मायनस झाली तर तेव्हा फर्स्ट कॉर्डरंट असतो किंवा झिरो प्लस नाही पण टू पायमध्ये जर काही व्हॅल्यू प्लस झाली तर ती फर्स्ट कॉर्डरनमध्ये येतं समजतंय जसं सेम सेकंड कॉर्डरनमध्ये दाखवायचं असेल तर मी घेणार पाय बाय टू प्लस टीटा किंवा पाय मायनस टीटा बघा इकडं असेल तर मी घेणार पाय बाय टू प्लस टीटा किंवा इकडं असेल तर पाय मायनस टीटा सिमिलरली इथं असेल पाय बाय टू मायनस टीटा इकडं काय असेल टू पाय प्लस टीटा जेव्हा मला थर्ड क्वाड्रंट दाखवायचा असेल तर तेव्हा मी घेणार पाय प्लस टीटा किंवा थ्री पाय बाय टू मायनस टीटा जेव्हा मी थ फोर्थ क्वाड्रंट असेल तर मी घेणार थ्री पाय बाय टू प्लस टीटा किंवा टू पाय मायनस टीटा पण लक्षात ठेवा टीटा इज अ ॲक्यूट अँगल टीटा काय असेल अक्यूट अँगल असेल म्हणजेच लेस दॅन नाईन्टी डिग्री असेल कारण नाईंटी डिग्री जरी यातून मायनस केलं तर तुम्ही डायरेक्ट फर्स्ट क्वाड्रनमध्ये जाऊ शकता म्हणजेच बघा ही व्हॅल्यू खूप ग महत्त्व गरजेचं मी सांगतो आहे का जेव्हा फर्स्ट क्वाड्रन दाखवायचा आहे तर पाय बाय टू मायनस टीटा किंवा टू पाय प्लस टीटा बरोबर आहे इकडं असेल सेकंड क्वाडरन पाय बाय टू प्लस टीटा किंवा पाय मायनस टीटा नंतर इकडं असेल पाय प्लस टीटा क्यू थ्री पाय बाय टू मायनस टीटा फोर्थ क्वार्डरनसाठी थ्री पाय बाय टू प्लस टीटा क्यू टू पाय मायनस टीटा बघा ट्रान्सफॉर्मेशन शिक गायचं असेल तर ऍक्सिस खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो ऍक्सिस काय असेल बघा जेव्हा पण पाय असेल म्हणजे किंवा टू पाय असेल तेव्हा कोणता ऍक्सिस असतो एक्स ऍक्सिस असतो आणि जेव्हा पाय बाय टू असेल किंवा थ्री पाय बाय टू असेल तर तेव्हा वाय ॲक्सिस असतो तर बघा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय जेव्हा एक्स ऍक्सिस असेल तर ध्यानात ठेवा तिथं नो ट्रान्सफॉर्मेशन असतो काय तर नो ट्रान्सफॉर्मेशन आणि जेव्हा वाय ॲक्सिस असेल तर तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं तर ट्रान्सफॉर्मेशन होतं तर काय होतं तर एक लक्षात ठेवा साईन असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्म कॉसमध्ये होतं कॉस असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्म साईनमध्ये होतं बघा टॅन असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कॉटमध्ये होतं आणि कॉट असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन टॅनमध्ये होतं आणि जेव्हा लास्ट जेव्हा सेक असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कोसेकमध्ये होतं आणि कोसेक असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सेकमध्ये होतं खूप इम्पॉर्टंट सांगतोय थोडं पेशन्स ठेवा व्यवस्थित कॉन्सेप्ट समजून घ्या की जर एक्स असेस ॲक्सिस असेल तर नो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जेव्हा पण फॉर्म्युल्यात मी साईन घेतोय समजा साईन मायनस टीटा साईन प्लस टीटा साईन टू पाय मायनस टीटा टू पाय प्लस टीटा कॉट असेल साईन असेल नो ट्रान्सफॉर्मेशन साईनचं साईन होईल कॉसचं कॉस होईल टॅनचं टॅन होईल समजते पण जेव्हा वाय ॲक्सिस

प्लस एट सिक्स ट्वेल्व फॉर्म्युले इकडे ए सिक्स एट सिक्स ट्वेल्व फॉर्मूले इकडे ए सिक्स ए सिक्स ट्वेल्व फॉर्म्युले ए सिक्स ए सिक्स भेटेल ट्वेल्व फॉर्म्य असे काय तुम्ही ट्वेल्व फोर जा फॉर्टी एट फॉर्म्युले लक्षात ठेवणार नाही त्यासाठी एक सिम्पल सांगतो सांगतोय बघा त्या ट्रिकने तुम्ही कोणताही फॉर्म्युला इझिली फाईंड आऊट करू शकता बघा तर फॉर फर्स्ट क्वाड्रंट वन बाय वन सांगतोय काही घाबरायचं नाही फर्स्ट क्वाड्रंट बघा साईन पाय बाय टू मायनस टीटा भरपूर फॉर्म्युले दिलेले बुकमध्ये पण एवढे मी फक्त या ट्रिककडे लक्षात ठेवा तुम्हाला खूप इझिली फाइंड आउट होईल बघा टॅन इथं असेल पाय बाय टू मायनस टीटा नंतर कॉट पाय बाय टू मायनस टीटा बघा समजून घ्या व्यवस्थित पाय बाय टू मायनस टीटा पाय बाय टू कोणता ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस आहे तर ट्रान्सफॉर्मेशन होणार म्हणजे होणार तर बघा सइन्स सइन्स ट्रान्सफर्मेसन कस्ट आन्सर एल कस्ट टिटा कस्ट चाहिँ ट्रान्सफर्मेसन सइन्थ आन्सर एल साइन टिटा टेन्थ चाहिँ ट्रान्स ट्रान्सफर्मेसन कट आन्सर एल कट टिटा कट चाहिँ ट्रान्सफर्मेसन टेन्थ आन्सर एल टेन टिटा समजतं आहे तर बघा खूप सिम्पल कोण बाकी सेक सेक पाय बाय टू मायनस टीटा आंसर येईल काय कोसेक टीटा बस कोसेक कोसेक पाय बाय टू मायनस टीटा आंसर येईल काय सेक टीटा खूप सिंपल समजतंय ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले खूप इझी समजायला बघा पण एक कॉन्सेप्ट बाकी जो फर्स्ट क्वाड्रनमध्ये ॲप्लिकेबल होत नाही का बरं फर्स्ट क्वाडरनमध्ये ऑल ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज काय असतात पॉझिटिव्ह असतात पण जेव्हा तुम्ही सेकंड थर्ड आणि फोर्थ क्वाड्रनमध्ये बघता तेव्हा साईन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तर बघा सेकंड क्वाड्रनच्या वेळेस मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो का साईनचा सा काय रोल असतो बघा आता आपण सेकंड क्वाड्रनसाठी येतो तीन ट्रिग्नॉमॅट्रिक रेशो त्या साईडने तीन ट्रिग्नोमॅट्रिक रेशो ज्या साईडने बघा साईन पाय बाय टू प्लस चिटा असेल तर काय होईल कॉस पाय बाय टू प्लस डिटा असेल तर काय होईल टॅन पाय बाय टू प्लस टीटा असेल तर काय होईल बघा लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट साईन पाय बाय टू प्लस टीटा बघा पाय बाय टू हे ट्रान्सफॉर्मेशन होणार म्हणजे होणार बर बरोबर आहे ना तर साईनचं सा ट्रान्सफॉर्मेशन होईल कॉस डीटा तर तुम्ही काय म्हणणार साईन साईन बघा लक्षात ठेवा साईन हे हमेशा सदा एल एचे बघितलं जातं कोणतं लेफ्ट साईड विसरायचं नाही हा प्लस आहे तर आपण असेल प्लस बघा कॉस कॉसचं ट्रान्सफॉर्मेशन होईल साईन टीटा पण कॉस सेकंड कॉर्डरमध्ये निगेटिव्ह असतो तर याचा आन्सर येईल मायनस साईन टीटा बघा टॅन टॅनचं ट्रान्सफॉर्मेशन होईल कॉट कॉट तिथं पण सेकंड कॉर्डरमध्ये कॉट निगेटिव्ह असतो तर याचा ट्रान्सफॉर्म होईल मायनस कॉट समजतं आहे समजून घ्या व्यवस्थित बघा आता मी एक्स एक्सेससोबत जातो आहे तर समजा साईन पाय मायनस टिटा असेल किंवा क्वाट, पाय मायनस टिटा असेल तर किंवा सेक पाय मायनस टीटा असेल तर काय होईल बघा आता येतं आहे एक्स एक्स पाय ट्रान्सफॉर्मेशन होईल का नाही ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही साईनचं साईन कॉसचं कॉस टॅनचं टॅन कॉटचं कॉट सेक्सचं सेक्स कॉस एक्सचं सेक बघा साईन तरी असेल साईन टीटा एल एस बघणार साईनसाठी काय प्लस येतं प्लस कॉट कॉटचं होईल कॉट टीटा एल एस बघणार काय निगेटिव्ह तर हा पण असेल निगेटिव्ह बघा लास्ट सेक सेक्सचं काय होईल सेक टीटा एल एस बघणार निगेटिव्ह तर हा काय असेल निगेटिव आहे का थोडासा वेळ घ्या व्यवस्थित समजून घ्या परत एक सांगतोय बघा आणखी घेऊ कोसेक पाय मायनस टीटा बघा कोसेकचा होईल कोसेक काबर एक्स एक्सीसी कोसेक सेकंडमध्ये पॉझिटिव्ह असतो तर यस हे पण असेल काय पॉझिटिव्ह एस बघणार लेफ्ट साईड विसरू नका तर चला घेऊया थर्ड कॉर्डर बघा थर्ड कॉर्डरसाठी ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले तर बघा साईन साईनला आपण दाखवू शकतो थर्ड कॉर्डन कोणतं पाय प्लस थिटा किंवा साईन थ्री पाय बाय टू मायनस थिटा बरोबर आहे की नाही कोणतेही तीन ट्रिग्नोमॅट्रिक रेशो तुम्ही सांगणार ते टॅन पाय प्लस थीटा क्युवा टॅन थ्री पाय बाय टू मायनस टीटा बर आता घेतोय लास्ट कॉट कॉटच्या ऐवजी आपण घेऊ कोसेक पाय मायनस थीटा क्युवा कोसेक थ्री पाय बाय टू मायनस थिटा खूप सिम्पल आहे दोन्ही साईडने सांगतोय बघा जेव्हा एक्स ॲक्सिस असेल एक ट्रान्सफॉर्मेशन होईल का नाही होणार बघा साईनचं काय होईल साईन थिटा बरोबर आहे तर एक राहिले काय साईन बघा थर्ड कॉर्डरन थर्ड कॉर्डरनमध्ये टॅन आणि कॉर्ड सोडून बाकी सर्व निगेटिव्ह असतात तर ते इथं येईल काय मायनस साईन टीटा कोणतं बघणार आहे लेफ्ट साईड लेफ्ट साईड विसरायचं नाही आहे एल एच एस बघणार बरोबर की नाही टॅन तर हे डायरेक्ट तुम्हाला दिसतं एक्स एक्सीस हे टॅन टीटा आता साईन चेक करा बघा टॅन पॉझिटिव्ह असतो तर पॉझिटिव्ह असतो समजतं आहे ना बघा कोसेक तर कोसेकचं होईल कोसेक टीटा कावर एक्स आहे से, बघा कोसेक पॉझिटिव्ह आहे की नाही याचा आन्सर येईल मायनस समजतं आहे का तर चला उरलेले तीन तुम्ही फाइंड आउट करून बघा काही अडचण असल्यास कमेंट करा तर चला साईन थ्री पाय बाय टू मायनस तिथं आता थ्री पाय बाय टू आला बघा वाय ॲक्सिस आहे तर साईनचं काय होईल कॉस एस ले बघा लेफ्ट साईडला साईन निगेटिव्ह आहे मायनस कॉस टिटा समजतं आहे तर चला टॅन टॅनचं काय होईल कॉट काय पॉझिटिव्ह आहे यास पॉझिटिव्ह आहे तर देणार पॉझिटिव्ह लेफ्ट साईड लेफ्ट साईड बघणार बघा तर कोसेक कोसेकचं काय होतं असतं सेक टीटा बघा कोस एक निगेटिव्ह येतं येईल काय मायनस एक टीटा समजतं आहे जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब विसरू नका चला घेऊया फोर्थ कॉर्डर फोर्थ क्वार्टर फोर्थ कॉर्डरन डिनोट करण्यासाठी आपण दोन वापरू शकतो काय थ्री पाय बाय टू प्लस टीटा किंवा टू पाय मायनस टीटा बघा तर आता घेतोय कॉस थ्री पाय बाय टू मायनस टीटा किंवा कॉस टू पाय मायनस थीटा नंतर घ्या टॅन हां थ्री पाय बाय टू माय प्लस टीटा घ्या मायनस नाही चुकून झालेलं आहे ते टॅन इथं काय होईल टू पाय मायनस टीटा कोण राहिलं कॉल झाला साईन झाला क्या आता कोसेक थ्री पाय बाय टू प्लस टीटा किंवा कोसेक टू पाय मायनस टीटा बघा फोर्थ क्वाड्रन फोर्थ मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो कॉस पॉझिटिव्ह असतो आणि सेक पॉझिटिव्ह असतो बघा तर काय होईल वाय ॲक्सिस वाय ॲक्सिस ट्रान्सफॉर्मेशन होणार कॉस्टचं कशात होईल साईनमध्ये होईल एल एच एस बघा एल एच एसमध्ये पॉझिटिव्ह काय यास पॉझिटिव्ह येतं इथं येईल प्लस साईन टीटा आहे तर टॅन टॅनचं ट्रान्सफॉर्मेशन कशा आत कॉटमध्ये एल एच एस बघा एल एच एस कॉट काय आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह निगेटिव्ह आहे टॅन तर काय येणार मायनस एल एच एस बघायचं आहे लेफ्ट साईड बघा कोसेक कोसेकचं ट्रान्सफॉर्मेशन कशा आत सेक टिटा सेक टीटा पॉझिटिव्ह पण आपलं बघणार कोणते एल एच एस कोसेक मायनस इथं काय येईल मायनस सेक टीटा समजतंय तर चला घेऊया आता टू पाय सोबत बघा कॉसचं काय होईल कॉस बर एक्स एक्सी से। साईन बघा एल एच एस ची काय असेल प्लस तर हे पण असेल काय प्लस नंतर टॅन टॅनचं काय होईल टॅन टॅन काय निगेटिव्ह आहे ते इथं काय येईल मायनस टॅन टीटा समजतंय नेक्स्ट कोसेक टू पाय मायनस टीटा कोसेकचं काय होईल कोसेक्टिटा बघा एल एस एल एच एसची साईन निगेटिव्ह तर काय आहे मायनस कोसेक्टिटा समजतं आहे बघा यावरून सगळे फॉर्म्युले तुम्ही काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता एक फास्ट रिव्हिजन घेतो बघा कोणतेही रँडम फॉर्म्युले पकडतो आणि तुम्हाला परत कसं लक्षात ठेवायचं एक्सप्लेन काय सेवन फॉर्मूले फॉर्म्युले घेतले मी कोणी रट्टा मारायचा नाहीये ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं बघा कसं फाइंड आउट करणार सगळं माहिती तुम्हाला सगळं तेरी एक्सप्लेन केली मी बघा फर्स्ट टॅन पाय बाय टू मायनस थ्री टा टेन पाय बाय टू ए पाय बाय टू ए वाय एक्सीचे ट्रान्सफॉर्मेशन होणार कॉट त यो होइन कट टिटा बघा क्वड रन को साइन शेटी देणार टेन पाय बाई टू टिटा फर्स्ट चे सर्व काय असेल पोजिटिभ असेल तर आन्सर काय असेल प्लस कट टिटा काही रट्टा माराइ गरेज नै तर बघा साइन पाय बाई टू प्लस टिटा सेकेन्ड कडर पाय बाई टु ए साइन् चाहिँ ट्रान्सफर्मेसन कस्या हो कस लेफ्ट साइड बगा यति कायत असतो कर्डरन साइन पोजिटिभ अस् प्लस कस टिटा बगा सेक थ्री पाय बाई टू प्लस टिटा थ्री पाय बाई टु ए सेक चाहिँ ट्रान्सफर्मेसन हो टीटा थ्री बाय बाय टू प्लस टीटा फोर्थ कॉर्डन फोर्थ कॉर्डनमध्ये सेक्य असतो पॉझिटिव्ह असतो तर काय आहे प्लस येणं समजतं ये ना बघा नेक्स्ट कॉट थ्री बाय बाय टू मायनस थिटा तर कॉट कॉटचं होणारं टॅन

बरोबर आहे कोणता क्वाड्रंट आहे सेकंड कॉर्डरंट आहे आता सेकंड कॉर्डरमध्ये कॉटका असतो निगेटिव्ह असतो ते याचा आन्सर येईल मायनस समजतं आहे का थोडंसं पॉझिटिव्ह येतोय कावर तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तितके ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले व्यवस्थित बघा ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले व्यवस्थित जमताय तर तुम्हाला ट्रिग्नॉमॅट्री असेल ॲप्लिकेशन ट्रिग्नॉमॅट्री असेल डेरिवेटिव्ह असेल ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह असेल इंटिग्रेशन असेल त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन असेल एवढ्या चॅप्टरमध्ये त्याचा खूप फायदा होतो तर ट्रिग्नॉमॅट्री खूप इम्पॉर्टंट हे दुर्लक्ष करू नका समजतं आहे ना तर काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला लास्ट प्रॉब्लेम घेतोय टॉपिक येतोय ट्रिग्नॉमॅट्रिक आयडेंटिटीज मी आहे ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटीज आपल्याला माहिती आहे देअर आर थ्री ट्रिग्नोमॅट्रिक आयडेंटिटीज फर्स्ट कोणती वरच सायन्स स्क्वेअर टीटा प्लस कॉ स्क्वेअर टीटा इज इक्वल टू वन सेकंड हे बघा वन प्लस टॅन स्क्वेअर टीटा इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर टीटा आणि थर्ड रिग्नॉमॅट्रिक आयडेंटिटी वन प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं को सेक्स स्क्वेअर थिटा फॉर्म्युले तर आणखी भरपूर बाकी आहे जसे की कंपाऊंड अँगल फॉर्म्युले तर कंपाऊंड अँगल फॉर्म्युलेमध्ये आपण बघतो साईन ए मायनस बी कॉस ए मायनस बी वगैरे नंतर मल्टिपल अँगल म्हणजेच डबल अँगल आणि ट्रिपल अँगल फॉर्म्युले नंतर मल्टिप्लिकेशन फॉर्मुले तर बघून घ्या त्याची लिंक मी पी डी एफची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर चला आज इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांची सुद्धा भीती दूर होईल तर चला इथेच थांबूया परत